उचित सुधीरम पडत. त्यातून आलेल्या संध्याकाळी औचित सुधीरम पडत तसंच काही संपवून न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येत. मागून कधी मिळत नाही, शोधून कधी सापडत नाही, वादळ वेळ घुसत तेव्हा टाळू म्हणून टळत नाही. आकाश पाणी तारे वाळे सारे सारे तेज होतात. आकाश पाणी तारे वाळे सारे सारे तेज होतात. वर्षांच्या विडलेल्या बधीर मनाला आवेगांचे थोडे फुटतात. संभ्रम स्वप्न तरवण सांत्वन अशा कितीतरी धारा असतात. संभ्रम स्वप्न तरवण सांत्वन अशा कितीतरी धारा असतात. मात्र ते भोगण्यासाठी एक उसळणारं मन लागत. खुळ्या सोनेरी उन्हासारखं आयुष्यात प्रेम द्यावं लागतं. आयुष्यात प्रेम द्यावं लागतं. ते सुधीर मोघ्यांची कविता आहे. पुढची गोष्ट त्यांचीच आहे. पहिलं जी कविता आहे ही अर्थातच लौकिक अर्थाने तरुणपणीची कविता आहे सगळ्यांच्या आयुष्यात. पण त्याच्यानंतर लग्न होतं आणि मग लग्न झाल्यानंतर असं वाटतं का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःलाच विचारायचा. खरं म्हणजे आपण एकटे सुखात जगत असतो असा प्रश्न पडलाय का बघा लग्न झाल्यानंतर. खरं म्हणजे आपण एकटे सुखात जगत असतो. एका दुर्लभ क्षणी एक चेहरा आपल्याला भेटतो, अक्कल घाण पडते, देशा कामातून जातो आणि टक्क उभ्या डोळ्याने माणूस चक्क लग्न करतो. त्या चेहऱ्याचं असली रूप हे मग आपल्याला कळतं. त्या चेहऱ्याचं असली रूप हे मग आपल्याला कळतं आणि बायको नावाचं एक प्रकरण आपल्या पुढे येतं. हा दारुण मनोभंग अगदी झालाच पाहिजे का? हा दारुण मनोभंग अगदी झालाच पाहिजे का? आणि सगळ्या मुलींचं लग्नानंतर हे असंच होतं का? आपण कविता करू लागलो की तिला फोडणी सुचते. आपण कविता करू लागलो की तिला फोडणी सुचते. शुभ्र टिपूर चांदण्यात ती चक्क जांभई देते. काळीज नावाचा जिन्नसच तिचा ऍबसेंट असतो का? आणि सगळ्या मुलींचं लग्नानंतर हे असंच होतं का? या सत्याचा साक्षात्कार प्रत्येक पुरुषाला होतो. प्रताप त्याला जरा उशिरा म्हणजे लग्नानंतरच होतो. आज माझी बायको ऍक्च्युली येणार होती पण ती न आल्यामुळे मी हे झाडं सांगू शकलो. आणि या कवितेचा तिसरा टप्पा की ज्या वेळेला लग्नाला 25-30-40 वर्ष होतात आणि लग्न फार सुंदर लोणच्यासारखं मुहूर्त आणि मग अर्थातच त्या दोन्ही नायक आणि नायिके मधलं कोणतेही एखादं अजूनही रोमॅन्टिक असत अर्थात काही बदलत प्रत्येक ठिकाणी एकच असतं असं नाही. त्या संदर्भात मी शेवटची करता मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू. मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू. ती म्हणाली ठीक आहे यामुळे चोरून भेटू. मी तिला किनाऱ्याचा पत्ता दिला. मी तिला किनाऱ्याचा पत्ता दिला आणि ती घरातलं सगळं काम वगैरे उरकून आली. मी तिला फेसाळ लाटा दाखवल्या. मी तिला फेसाळ लाटा दाखवल्या तर ती म्हणे अय्या हे दूध चालय होतो. रोम मित्राने दिली एकांत रात्री. रोम मित्राने दिली एकांत रात्री तर ती म्हणाली अहो पोरं पाहिजे असते रोपाशी. आणि शेवटच्या दोन परंतु मग शेवटी आपल्या घरात